बुलढाणा जिल्ह्यातील तालुका संग्रामपूर येथे आज दिनांक 7 डिसेंबरच्या पहाटे सुमारे 3 वाजेदरम्यान संग्रामपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोरील अख्खी एटीएम मशीन काही चोरट्यांनी उचलून गाडीत टाकून पसार झाल्यात. एटीएमच्या सायरनच्या सूचनेप्रमाणे बँक कर्मचारी व तामगाव पोलीस स्टेशन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र कोणत्याही प्रकारची भुरळ न येऊ देता बँकच्या माहितीनुसार रक्कम 17 ते 18 लाख रुपये असलेले एटीएम मशीन लंपास केले. याबाबत प्राप्त माहितीनुसार संग्रामपूर येथील एटीएम मशीनच्या बाजूला असलेले कृष्णा स्वीट मार्ट व कृष्णा किराणा कॅमेरावरील फुटेज पोलिसांनी हस्तगत केले. त्यावरून सदर विना नंबर असलेली अशोक लीलँड गाडी असून मशीन नेताना काही चोर दिसल्याचे निदर्शनात आले. घटनेची माहिती महाराष्ट्रभर पसरवली त्यानुसार आज सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास जालना येथे काही इसम रामनगर साखर कारखाना परिसरामध्ये दरोडा टाकण्याच्या साहित्य साधनांसह दिसले असता पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दोन इसमांना पकडले असून त्यांच्याकडून दरोडा टाकण्याचे साहित्य साधने तसेच एक SBI कंपनीची ATM मशीन व एक विना नंबरची अशोक लीलँड कंपनीचे पिकअप वाहन असे मिळून आले आहे. सदर आरोपींविरुद्ध मौजपुरी पोलीस स्टेशन येथे गुरण 6/2024 भारतीय दंड विधान कलम 399, 402 सह आर्म ऍक्ट कलम 425 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दयासिंग गुलजार सिंग टाक वय 45 वर्षे, नरसिंह अतर सिंग बावरी वय 60 वर्षे, दोघे राहणार शिकलाकारी मोहल्ला मंगळ बाजार तालुका जिल्हा जालना असून पळून गेलेला आकाश सिंग नरसिंग बावरी व इतर 2 अनोळखी इसम असल्याची माहिती समोर आली आहे. MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर. काल सकाळच्या सुमारास संग्रामपूर येथील स्टेट बँकेचे ATM 5 अज्ञात लोकांनी एका व्हॅनमध्ये टाकून चोरून पळून नेले होते. त्या संदर्भात पोलीस स्टेशन तामगावतर्फे आजूबाजूच्या सर्व पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली, नाकाबंदी लावण्यात आली. कंट्रोल रूम बुलढाणा यांना संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली व या घटनेचे CCTV फुटेज व फोटो हे तामगाव पोलिसांनी हस्तगत करून ते कंट्रोल रूमला पाठवण्यात आले. त्याचबरोबर शेजारील जिल्ह्यांना सुद्धा याबाबत माहिती देण्यात आली. तदनंतर आज सकाळी सदर गाडी व ATM ही जालना जिल्ह्यात मौजपुरी पोलीस स्टेशन येथे पकडण्यात आली असून सदर गाडी व चोरटे हेच आहेत का याबाबत सखोल चौकशी व तपास करणे कामी पोलीस स्टेशन तामगावचे एक पोलीस उपनिरीक्षक व सोबत 3 अंमलदार असे पथक आम्ही रवाना केलेले आहे. सोबत बँकेचे तांत्रिक अधिकारी यांना सुद्धा रवाना करण्यात आले आहे. सदर घटनेतील आरोपितांपैकी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर 3 आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. यापुढे सदर प्रकरणाचा तपास सर्व स्तरातून केला जात आहे.